मरीन ड्राइव्ह ते वरळी सीलिंग पर्यंत आणि त्या पुढील वेगवान प्रवासासाठी रस्त्याचं काम वेगात सुरू आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकल्पांचं काम ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचं मुंबई महापालिकेचं उद्दिष्ट आहे. त्याआधी सीलिंग पर्यंतच्या विस्तारातील वांद्रे सीलिंग पासून ते मरीन ड्राइव्हला जाणारी दक्षिण वाहिनी 15 सप्टेंबर पर्यंत खुली होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण सागरी किनारा मार्ग हा डिसेंबर अखेरपर्यंत खुला केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.